रोड कंस्ट्रक्शन कंपनी डिझेलचा साठा केलेला टँक मधून डिझेल काढत असताना स्फोट झालाय. या घटनेत नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड गावातील 19 वर्षीय तरुण हा गंभीररित्या भाजल्यानं त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. कुंदन गंगाधर सानप असं मृत तरुणाचं नाव आहे. नांदगाव चाळीसगाव रस्त्यावरील जळगाव खुर्द परिसरात एका डिझेल टँक मधून डिझेल काढण्याच्या मोटारीजवळ वायर लूज असल्यानं हा अपघात झालाय. याबाबत मयत कुंदन याचा पुतण्या जितेंद्र सानप यांनी कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांकडे 15 दिवसांपूर्वी तशी तक्रार दिली होती. मात्र तक्रारीकडे लक्ष न दिल्यानंच हा अपघात झाल्याचं जितेंद्र सानप यांनी पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. कंपनीचे पदाधिकारी या घटनेला जबाबदार असल्यानं त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मयत कुंदन सानप यांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत.